नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। आज दिवसभरात 165 नवीन रुग्ण, 3 मृत्यू, तर पुन्हा एकदा प्रचंड रुग्णसंख्येची वाढ। एकूण कोरोना रुग्णसंख्या 4043 वर। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सोमवारी दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 39 गावे आणि 3 पालिकांमध्ये 165 कोरोना रुग्ण मिळून आले आहेत। तर चांडोली येथील 68 वर्षीय पुरुषाचा श्वास हॉस्पिटल चाकण या ठिकाणी मृत्यू झाला आहे। नाणेकरवाडी येथील 69 वर्षीय पुरुषाचा पौना हॉस्पिटल मावळ या ठिकाणी मृत्यू झाला आहे। राजगुरुनगर येथील 65 वर्षीय पुरुषाचा स्टार हॉस्पिटल आकुर्डी या ठिकाणी मृत्यू झाला आहे। तर एकूण मृतांचा आकडा आणखी 3 मृत्यूने 90 झाला आहे। दरम्यान चाकण शहरातील आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र प्रशासनाने याबाबतची अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही। खेड तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 4043 झाला असून यापैकी 3175 जणांनी कोरोनावर मात केली आहे। सोमवारी दिवसभरात 57 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। सोमवारी 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 पर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये 86 रुग्ण मिळाले असून चाकण पालिका हद्दीमध्ये 33, राजगुरुनगर पालिका हद्दीमध्ये 27 आणि आळंदी नगर पालिका हद्दीमध्ये 19 रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनानं सांगितलं आहे। खेड तालुक्यात 7 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत मिळून आलेले 165 रुग्ण हे पुढील भागातील आहेत। यापैकी चांडोली येथील 5, आंबेठाण या ठिकाणी 3, भांबोली या ठिकाणी 1, चिंबळी या ठिकाणी 1, कडाचीवाडी या ठिकाणी 2, खराबवाडी या ठिकाणी 11, कुरुळी या ठिकाणी 3, महाळुंगे या ठिकाणी 7, मेदनकरवाडी या ठिकाणी 6, नाणेकरवाडी या ठिकाणी 3, निगोजे या ठिकाणी 2, शिंदे या ठिकाणी 1, वासुली या ठिकाणी 1, वाकी खुर्द या ठिकाणी 2, येलवाडी या ठिकाणी 1, कुरकुंडी या ठिकाणी 1, होलेवाडी या ठिकाणी 1, खरपुडी खुर्द या ठिकाणी 1, मांजरेवाडी मलगेवाडी या ठिकाणी 1, पांगरी या ठिकाणी 2, रोहकल या ठिकाणी 1, सातकर स्थळ या ठिकाणी 2, शिरोली या ठिकाणी 3, वाकी बुद्रुक या ठिकाणी 6, भोसे या ठिकाणी 3, चोरोली खुर्द या ठिकाणी 1, चिंचोशी या ठिकाणी 1, गोलेगाव या ठिकाणी 1, काळूस या ठिकाणी 2, केळगाव या ठिकाणी 1, मरकळ या ठिकाणी 1, शेलपिंपळगाव या ठिकाणी 1, रासे या ठिकाणी 2, वडगाव घेणंद या ठिकाणी 1, चास या ठिकाणी 1, गोसाशी या ठिकाणी 1, निमगाव या ठिकाणी 1, कोयाळी या ठिकाणी 1, खालुंब्रे या ठिकाणी 1, असे ग्रामीण भागातील रुग्ण आढळून आले आहेत। खेड तालुक्यातील नवीन 165 कोरोना रुग्णांमुळे एकूण कोरोना रुग्णांची स्थिती आता पुढील प्रमाणे। एकूण कोरोना रुग्णसंख्या 4043, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 3175, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 90 आणि सद्यस्थितीत ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 778 असल्याचं खेड तालुका आरोग्य प्रशासनानं सांगितलं आहे। खेड तालुक्यात सोमवारी डिस्चार्ज मिळालेले रुग्ण आता पुढील प्रमाणे। ग्रामीण भागात 34 रुग्ण, चाकणमध्ये 16 रुग्ण, आळंदीमध्ये 3 रुग्ण, राजगुरुनगरमध्ये 4 रुग्ण, असे एकूण 57 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे। खेड तालुक्यातील आळंदी नगरपालिका हद्दीमध्ये आज 19 रुग्ण मिळाले आहेत। राजगुरुनगर पालिका हद्दीमध्ये 27 रुग्ण मिळाले असून राजगुरुनगरमधील एकूण कोरोना रुग्णांची स्थिती आता पुढील प्रमाणे। एकूण कोरोना रुग्णसंख्या 542, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 412, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 7 आणि सद्यस्थितीत ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 123 आहे। राजगुरुनगर पालिका हद्दीत मागील 24 तासांत पुढील भागात रुग्ण मिळाले आहेत। यापैकी साई निवारा थिगळस्थळ, पडाळवाडी विठ्ठल मंदिर समोर, शिवक्रांती अपार्टमेंट खालची वेस, साई कुटी समोर अहिल्या देवी चौक आदी भागात राजगुरुनगरमध्ये रुग्ण आढळून आले आहेत। चाकण पालिका हद्दीत सोमवारी सायंकाळपर्यंत 33 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। तर चाकण पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार चाकण मधील कोरोना रुग्णांची स्थिती आता पुढील प्रमाणे। आज या ठिकाणी 30 नवीन रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या पोहोचली आहे 730 वर। डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 563, एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 20 आणि सद्यस्थितीत ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 147 आहे। त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या हायरिस्क संपर्कामध्ये 2223 जण असल्याचं चाकण पालिका प्रशासनाने सांगितलं आहे। चाकणमध्ये शनिवारी सायंकाळपर्यंत मिळालेले नवीन रुग्ण हे पुढील भागातील आहेत। यापैकी माणिक चौक या ठिकाणी 5, बलुताळी या ठिकाणी 3, आंबेठाण रोड या ठिकाणी 4, चक्रेश्वर रोड या ठिकाणी 2,
धाडगे आळी या ठिकाणी एक, दावडमळा या ठिकाणी एक, जित्राईमळा या ठिकाणी तीन, पुणे नाशिक रोड या ठिकाणी चार, शिक्रापूर रोड या ठिकाणी एक, आंबेडकर नगर या ठिकाणी एक, ब्राह्मण आई या ठिकाणी दोन, राणूबाई मळा या ठिकाणी दोन, एकता नगर या ठिकाणी एक या भागातील असल्याचं पालिका प्रशासनानं सांगितलं आहे. रविवारी फक्त 22 रुग्ण मिळाल्याने रुग्णसंख्या कमी होईल अशी अपेक्षा लागून राहिलेली असताना पुन्हा एकदा मोठा आकडा समोर आल्याने तालुक्याची चिंता आणखी वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाइव न्यूज, खेड, पुणे. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता, याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.